कापूस इतरांची लाज राखते पण आमचं काय आमच्या कापसापासून तयार कपड्यांना आम्ही इतरांची लाज राखतो पण भाऊ आमची लाज राखेल आमच्याच कापूस कामी येत नाही पावसानं कापसाचं नुकसान केल्याचं सांगत अंगावरील फाटलेले कपडे दाखवत उद्धपणे किसन खंदारे हे वृद्ध शेतकरी सांगत होते बोलता बोलता या ज्येष्ठ शेतकऱ्याच्या डोळ्यातून असू वाहू लागले आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव तालुक्यातील लेवा हे डोंगरदऱ्यात वसलेले जेमतेम लोकवस्तीचं गाव या गावातील रहिवासी असलेल्या सिंधुबाई आणि किसन खंडारे या दाम्पत्याची ही कहाणी सिंधुबाई व किसन खंडारे यांच्याकडे जेमतेम दीड एकर शेती पंच्याहत्तरीत असलेल्या या दाम्पत्याचे उदरनिर्वाहाचं तेच एकमेव साधन यावर्षी मान्सूनोत्तर पावसामुळे लागवड केलेली कापसाची बोंड अक्षरशः चढली दीड एकरातून क्विंटलभर कापूस निघाला बोंडातून काढलेला हा कापूस भिजला खराब झाला बाजारात अवघे दोन हजार रुपये देतो असं व्यापाऱ्याने सांगितलं एकरी एकवीस एव हजारांचा खर्च झाला आणि त्या दोन हजारात त्याची भरपाई कशी व्हावी या खंदारे दाम्पत्याची चिंता वाढीस लागली खंदारे दाम्पत्यांकडं अवघी पाच एकर शेती लग्नानंतर पोरं वाळली निघाली शेती आणि घरच्यांची वाटण्या झाल्या त्यानंतर गेल्या काही वर्षापासून शेती हाच या दोघांचा जगण्याचा आधार तीन वर्षापासून कोरड्या दुष्काळाचे चटके सोसले यावर्षी सुरुवातीला पावसाने खंड दिला त्यानंतर पावसाची संततधार सुरू झाली चांगलं पीक येईल अशी आशा होती परंतु ऐन बोंडाईचे कापूस आला आणि पावसानं बोंड धरलं खिन्न मनानं किसान खंदारे सांगत होते दोघंही एकमेकांना आधार देत ते गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतात जातात त्यानंतर पन्नास हजार रुपयांचं कर्ज आहे कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही म्हणून ते देखील थकीत पण कर्जही मिळत नाही हातावर कमवायचं आहे आणि हातावर खायचं अशी अवस्था यातच आजारबाजारानं कधीमधी डोकं वर, वर, वर काढतं तवा उसनवारीच करावी लागते पण कितदा कोणाकडे हात पसरावा हे बी किती द्यावं अशी परिस्थिती आता आहे डोळ्यातली पाणी लिपवत किसानदादा बोलत होते सरकारच सर्वे करू नये हे म्हणतात पण आमच्या वावरात कोणीच फिरकलं नाही सरकारकडून भरपाई होईल असं वाटतं पण कर्जमाफी नाही मिळाली तर भरपाई सरकार देईल हो हे बी काही खरं वाटत नाही सिं असंही सिंधुसाई सांगत होते आजारपणावरील खर्चासोबतच पुढच्या वर्षाच्या हंगामासाठी लागणाऱ्या पैशाची सोय उसनवारी किंवा सावकाराच्या जा उंबाट्यावर जाऊनच करावी लागणार आहे परंतु तिथेही पैसे मिळतील याची खात्री नसल्याचं किसान खंदाऱ्यांना वाटतं आयुष्याच्या शेवटच्या वळणावर असताना सगळ्या सोऱ्यांची गरज होती तेव्हाच पोरं बाळांना साथ सोडली पुढं निसर्गाच्या भरावशावर असलेल्या शेतीतच एकटा आधार उरला तेव्हा निसर्गानं बी साथ सोडली आता जगण्याचा आधार उरला नाही असं सांगताना माय सिंधुबाईंचे डोळे पानावले होते आता तरी सरकारला जाग यावी राज्यपालांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांकडे लक्ष घालावे पंतप्रधानांनी सुद्धा या महाराष्ट्राकडे लक्ष द्यावे हीच अपेक्षा धन्यवाद अशी शेतीविषयी माहिती शेतमालाचे बाजारभाव घेऊन आपण रोजच्या रोज भेटणार आहोत व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्की करा भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार